मोटर वाहन कर न भरलेल्या व मोटर वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या तेवीस वाहनांचा जाहीर ई लिलाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होणार असल्याचे कराधान प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी कळवले आहे सदर वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथील आवारात दिनांक तीन ते कालावधीत कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत जाहीर ई लिलावात एकूण तेवीस वाहने उपलब्ध असून यामध्ये बस ट्रक डी व्हॅन पिकअप व्हॅन टुरिस्ट टॅक्सी जेसीबी या वाहनांचा समावेश आहे ई लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहील याची वाहन मालकांनी नोंद घ्यावी ई लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या सूचना फलकांवर नागरिकांच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे इच्छुक व्यक्तींना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे वाहनांची प्रत्यक्ष पाहणी करता येईल जाहीर ई लिलापात सहभागी होण्यासाठी दिनांक तीन ते तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे खटला विभागात सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या वेळेत प्रत्येक वाहनासाठी डी वाय आरटीओ सोलापूर या नावे पन्नास हजार रुपये अनामत रकमेचा डिमांड ड्राफ्टसह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी सादर करणे गरजेचे आहे िलावाचा अटीम नियम बुधवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथील नोटीस बोर्डावर सकाळी अकरा ते दुपारी पाच वेळेत उपलब्ध राहील सदर वाहने जशी आहेत तशी या तत्वावर जाहीर ई लिलाबाद्वारे विकली जातील कोणतेही कारण न देता सदर जाहीर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी सोलापूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत